मांढरे पाटील बोलतोय दादा, राष्ट्रवादी अध्यक्ष करमाळ तालुका. ऊसाच्या संदर्भात जरा फोन केला, टोळ्यांच्या बाबतीत. आम्ही सगळा ऊस घेऊन जाणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका, परंतु रिकव्हरी बघून देणार दादा. रिकव्हरी लोकांना भाव चांगला द्यायचा असतो. रिकव्हरीचा एक नंबरचा ऊस माझा ऐकायला शिका. उगीच मी हे आपलं आजच्या महाराष्ट्रामध्ये काम करतोय, त्याच्यामध्ये रिकव्हरी असेल तर ऊस नेला जाईल, तोपर्यंत कारखाना बंद केला नाही जाणार. बरोबर. पण दादा करमाळ तालुक्यात टोळ्या नाहीत आपल्या कारखान्याचे. बाबा अधिक सांगितलं ना की तिथला रिकव्हरी असेल तर 100% त्या ठिकाणी केला जाईल. पण दादा आमच्या भागात टोळ्या टाकलेल्या नाही, त्याच्यासाठी मी जे काही सांगायचं ते सांगितलंय. मी तुम्हाला सांगितलेलं तुमचा ऊस झाल्याशिवाय कारखाना बंद पडणार नाही, तरी देखील हट्टीपणामुळे कठीणच झालं. स्वतःच्या तालुक्यातले कारखाने नीट चालवता येत नाही आणि उगीच दुसऱ्याच्या नावाने ओरडायचं. मकाई कारखाना नीट चालवत, आदिनाथ कारखाना नीट चालवत, दादा त्यांनी तर लोकांची फसवणूक केल्यामुळे म्हणजे मतं द्यायला शरद पवार अजित पवार नव्हते आले साहेब. नाही लोकांनी मतदान केलं असं का करताय? हो दादा, पण आता लोकशाही झाले, आता नाही सांगितलं मी ऊस घेऊन जाईल. नमस्कार. हो.